जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने आज मी तुम्हाला घेऊन जातोय कोकणामधलं एक असं गाव दाखवण्यासाठी जे गाव निसर्ग सौंदर्यानं तर प्रचंड समृद्ध आहे, पण त्याचसोबत या गावाची ओळख महाराष्ट्र कदापि विसरू शकणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कसबा संगमेश्वर या गावामध्ये औरंगजेबाचा सरदार शेख निजाम म्हणजेच मुकरबखानानं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं. खरं तर ज्या वाड्यामध्ये सरदेसाईंचा वाडा, त्या वाड्यामध्ये संभाजी महाराजांना कैद केली होती, तो वाडा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच संभाजी महाराज पन्हाळगडावरती असताना ते संगमेश्वरात का आले, इथे संभाजी महाराजांना कैद कशा पद्धतीनं करण्यात आलं, स्वराज्यातले कोणकोणते फितूर सामील होते की जे संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी कारणीभूत ठरले, किंवा इथून संभाजी महाराजांनी सुटून जाण्याचा प्रयत्न केला होता का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. आणि सोबतच ज्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये संभाजी महाराज वास्तव्यास होते, जिथे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी औरंगजेबाचं म्हणजेच मुकरबखानाचं सैन्य आलं होतं, तो वाडा देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संगमेश्वर, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक गाव. रत्नागिरी शहरापासून 43 किलोमीटर अंतरावरती असलेल्या याच गावात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाली होती. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला 9 वर्ष ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावरती अक्षरशः सळो की पळो करून सोडले, ते स्वराज्याच्या इतिहासातले महान योद्धे म्हणजेच शंभूराजे. 120 पेक्षा जास्त लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारे रणधुरंदर म्हणजे शंभूराजे. एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि मोगल अशा 5-5 परकीय शत्रूंना अक्षरशः मातीत गाडून ज्यांनी स्वराज्य वाढवलं, ते जगाच्या इतिहासातले महान योद्धे म्हणजेच शंभूराजे. पराक्रमाचं दुसरं नाव म्हणजे शंभूराजे. आणि अखेर आपल्यातीलच गद्दारांच्या फितुरेमुळे मोगली गिधाडांच्या कैदेत सापडलेले जगाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी राजे म्हणजेच शंभूराजे. कैद होण्यापूर्वी ज्या कसबा संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते, त्या संगमेश्वरातील एका चौकामध्ये शंभूराजांचे भव्य दिव्य स्मारक आपल्याला पाहायला मिळते. याच कसबा संगमेश्वरच्या मातीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचा अखेरचा खणखणाट ऐकला असेल. दुर्दैवानं ही संगमेश्वरची भूमी स्वराज्याच्या छत्रपतींना वाचू शकली नाही, याची सल इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही कायम आहे. शंभूराजांच्या स्मारकाच्या मागील बाजूनेच सरदेसाईंच्या वाड्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. जवळपास 350 वर्षापूर्वीचा हाच तो सरदेसाईंचा वाडा, जिथे कैद होण्यापूर्वी अखेरच्या रात्री छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते. कसबा संगमेश्वरमध्ये असणाऱ्या सरदेसाईंच्या वाड्यासमोर सध्या मी आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला उद्ध्वस्त आणि पडीक अवस्थेमधला जो एक जुना वाडा पाहायला मिळतोय ना, तोच आहे सरदेसाईंचा वाडा. खरं तर याच वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामधला
शेवटचा न्यायनिवाडा पार पडला होता आणि याच वाड्याच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना कैद देखील करण्यात आले होते. खरंतर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे संभाजी महाराज पन्हाळगडावरती असताना ते संगमेश्वरामध्ये या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये नेमके आले कशासाठी होते असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संभाजी महाराज ज्या वेळेला पन्हाळगडावरती होते ना त्याच वेळेला महाराजांना एक वार्ता कळाली की स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याला एतिकाद खानानं वेढा दिला होता आणि म्हणूनच राजा म्हणून स्वतःची एक नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी रायगड किल्ला वाचवण्यासाठी महाराज पन्हाळगड किल्ला सोडून रायगडाकडे निघाले होते आणि तिकडे जात असताना महाराजांच्या कानावरती गुप्तहेर खात्याने एक बातमी पोहोचवली होती की स्वराज्यामध्ये रायगडाकडे जाणारे जे महत्वाचे मार्ग आहेत ना त्या मार्गांवरती औरंगजेबानं त्याचं सैन्य तैनात करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जे नेहमीचे रहदारीचे मार्ग आहेत त्या मार्गावरून राजांना रायगडाकडे जाणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच संगमेश्वर मार्गे हा एक सुरक्षित मार्ग राजांना वाटत होता आणि म्हणूनच महाराज संगमेश्वरामध्ये असणारा याच सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आले होते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच सरदेसाईंच्या वाड्यामध्ये अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव या दोन भावंडांचा बऱ्याच वर्षापासून सुरू असणारा वाद संभाजीराजांनी मिटवण्यासाठी इथे न्यायनिवाडा घेतला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामधला शेवटचा न्यायनिवाडा म्हणजेच यादव बंधूंचा याच सरदेसाईंच्या वाड्यामध्ये राजांनी केलेला न्यायनिवाडा होता. सगळ्यात आधी आपण हा सरदेसाईंचा वाडा कसा आहे ते पाहूयात आणि त्यानंतर मग आपण संभाजी महाराजांना नेमकी कैद कशा पद्धतीनं झाली, कैद कुठे झाली तो इतिहास सविस्तरपणे जाणून घेऊयात. हाच तो सरदेसाईंचा वाडा जिथे त्या रात्री संभाजी महाराज मुक्कामी होते. खरंतर बरेच लोक असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांना सरदेसाईंच्या वाड्यामध्येच कैद झाली होती. तर हे अर्ध सत्य आहे, म्हणजे काही अंशी हे बरोबर देखील आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असंही वाचायला मिळतं की सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज असताना त्यांच्यावरती मोगलांनी हल्ला केला होता किंवा संगमेश्वरला मोगलांनी वेढा दिला होता. ही बातमी ज्या वेळेला स्वराज्याचे सरसेनापती म्हाळोजी बाबा घोरपडेंनी शंभूराजांपर्यंत पोहोचवली ते स्वतः संभाजीराजांच्या मदतीसाठी संगमेश्वरमध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आले होते. आणि ज्या वेळेला मोगलांनी हल्ला केलाय ही वार्ता संभाजीराजांना समजली ना त्यावेळी म्हाळोजी बाबा घोरपडेंनी संभाजीराजांना विनंती केली की काहीही करून तुम्ही सरदेसाईंचा वाडा सोडा आणि पुढे नावळी बंदराकडे जा आणि तिथून पुढे होडीनं तुम्ही सुरक्षित ठिकाणी पुढे पोहोचा. कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. यासाठीच म्हाळोजी बाबा घोरपडे स्वतः सरदेसाईंच्या वाड्यामध्ये राहिले आणि संभाजीराजांना त्यांनी तिथून नावडी बंदराकडे जायला सांगितलं. परंतु नावडी बंदरावरती देखील जे मुघलांचं सैन्य होतं ते आधीच त्या ठिकाणी असल्यामुळे संभाजीराजांना सरदेसाईंच्या वाड्यात नाही तर सरदेसाईंच्या वाड्यापासून काही अंतरावरती असणाऱ्या नावडी बंदरावरती कैद झाली होती. रायगडाला मुघलांचा वेढा पडल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज तडकाफडकी पन्हाळगड किल्ला सोडून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाकडे जायला निघाले. पण रायगडाकडे जाणाऱ्या महत्वाच्या वाटांवर मोगलांनी आधीच सैन्य पाठवून नाकाबंदी केल्यामुळे राजांनी निवडक मावळे सोबत घेऊन संगमेश्वर मार्गे रायगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. यात सरदेसाईंच्या वाड्यात राजे येऊन पोहोचले. राजांसोबत असणाऱ्या कवी कलशांना आणि निवडक मावळ्यांपैकी कोणालाही याची कल्पना नव्हती की रात्रभर कोल्हापूरच्या मोगली तळावर मुकरबखानाला छत्रपती कुठे आहेत, सोबत किती मावळे आहेत याची खडानखडा माहिती आधीच मिळाली होती. मुकरबखानाने ताबडतोब नव्या दमाच्या 5,000 हशमांची फौज घेऊन संगमेश्वरकडे कूच केली. पन्हाळगडावर असणाऱ्या मालोजी बाबा घोरपडेंच्या कानावर ही वार्ता पडताच ते वाऱ्याच्या वेगानं मुकरबखान संगमेश्वरात पोहोचण्यापूर्वीच स्वतः सरदेसाईंच्या वाड्यात दाखल झाले. राजांच्या जीवाला धोका आहे ही वार्ता घेऊन म्हालोजी बाबा घोरपडे थेट राजांच्या दालनाजवळ आले. राजांच्या समोर येऊन उभे राहिले. क्षणभर थांबू नका इथं राज,
घात झालाय, हत्यार घ्या आणि बाहेर पडा, निघा। 5,000 हत्यारबंद मोगलांची फौज आता संगमेश्वरात घुसली होती। मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मोगली फौजेवरती तुटून पडत अक्षरशः तलवारीचा खणखणाट केला। महालोजी बाबा घोरपडे वय वर्ष 60 शंभू राजांना वाचवण्यासाठी, मराठी दौलत वाचवण्यासाठी, स्वराज्य वाचवण्यासाठी मुकरब खानाच्या फौजेसोबत वाऱ्याच्या वेगानं तलवार चालवत लढत आणि झुंजत होते। शंभू राजांना मोगलांच्या फौजेपासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या मालोजी बाबांनी शंभू राजांना नावडी नदीच्या दिशेनं जायला सांगून स्वतः मोगलांच्या फौजेचा निकरानं सामना करण्याचं ठरवलं। पण दुर्दैवानं महालोजी बाबा घोरपडे मुघलांशी लढता लढता छातीवर झालेल्या असंख्य वारांनी घायाळ होऊन मातीत कोसळले। शंभू राजांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा महालोजी बाबा घोरपडेंनी स्वतःच बलिदान दिलं। जागोजागी मावळे आणि मुघलांची जंगी लढाई जुंपली होती। तलवारीचा खणखणाट, आरोळ्या, टापा आणि वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकाळ्या यांचा नुसता कोलाहल माजला होता। आई भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले शंभूराजे गोफण फिरवावी तसे हातातली तलवार वाऱ्यासारखी सपासप फिरवत होते। आता संभाजी महाराज आणि कवी कलश संगमेश्वरातून निघून नावडी नदीच्या बरेच जवळ आले होते। पाठोपाठ हशमांची फौज वाऱ्याच्या वेगानं दौडत होती। पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि गनिमांच्या अंगातून घामाच्या अक्षरशः धारा वाहत होत्या। आतापर्यंत नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या शंभूराजांच्या कानावर जळासारखी खबर पडली। महालोजी बाबा गेलं। ती खबर ऐकताच सुन्न झालेल्या शंभूराजांच्या हातातून तलवार खाली पडली। तोच मोका साधून पाठीमागून आलेल्या हशमातून आलेला एक वार हुसकावण्यासाठी झटकन मानकलती करताना राजांच्या डोईवरचा टोप उडाला, भुईवर कोसळला। राजांचा घोडा नदीपात्राच्या दिशेनं बेफाम उधळला। पण पात्रात उतरावतर संपूर्ण नदीकाठ नंग्या तलवारी घेतलेल्या हशमांनी केव्हाच घेरून टाकला होता। घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी बहिर्जी घोरपडे सावली सारखे पाठीमागून येताना दिसले। त्यांना बघताच महाराज ओरडले, थांबू नका इथं, रायगड गाठा, मिळेल त्या मावळ्याला गोळा करून रायगड वाचवा, निघा। काळीज हेलावून गेलेले संताजी घोरपडे ओरडले, काय व्हायचं ते होईल, आता काहीही झालं तरीही राजांना गनिमाच्या तावडीत सापडू देणार नाही। इतक्यात शंभू राजे म्हणाले, आन आहे तुम्हाला जगदंबेची, हुकूम आहे हा आमचा, निघा, रायगड वाचवा। जागोजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह पडले होते। आणि इतक्यात कुठून तरी सुटलेला एक तीर कवी कलशांच्या उजव्या दंडात सपकन घुसला। डाव्या हातानं उजवा हात घट्ट पकडून धरताना कवी कलश घोड्यावरून खाली कोसळले। कोसळताना ओरडले, राजन मैं गिर गया। ते ऐकून अंगावर पडते वार चुकवत शंभूराजे त्यांच्या जवळ आले। पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना राजे म्हणाले, उठा छंदोगमात्य, दिल धरा, लढता लढता मरू, पुरे करू जिंदगीचे काव्य। कवी कलशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता। उजवा हात रक्त चिंब झाला होता, तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी। शंभू राजांच्या आजूबाजूला मुघलांची एवढी दाटी झाली होती, त्यातल्या अनेकांना हत्यार फिरवणं देखील अशक्य झालं होतं। राजांच्या आजूबाजूला मुघली सैन्यांचा अक्षरशः विळखा पडला होता। त्यांच्या जखमी अंगाभोवती कित्येक भाल्यांची टोक आणि तलवारीची पाती भिडली। दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकरब खानाचा तरणा बांड मुलगा इखलास
छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर आला. तळपत्या नजरेनं शंभूराजे आपल्या हातातल्या तलवारीकडे बघत होते. आपल्या बेट्याला बाजूला करत मुकरब राजांच्या समोर आला. त्यांच्याकडे बघत भवतालच्या आपल्या हशमांना म्हणाला, कैद करो इसको पहले, डाल दो रस्सी हाथों में, बाद में खींच लो हथियार, ले जाओ. आणि लांबूनच दोरखंड फेकले गेले. शंभूराजांच्या हातातली तलवार हिसकावून घेतली. लढाई थांबली होती. अनेक मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते. महाराज आणि छंदोगमात्य कवी कलश संगमेश्वरच्या शिवासमोर मुघलांच्या कैदेत सापडले होते. सरदेसाईंच्या वाड्याची ही मागची बाजू आहे, तुम्ही बघू शकता. खर तर हा वाडा सध्या पूर्णपणे बंद असतो. बंद म्हणजे त्याची अवस्थाच इतकी वाईट आहे की पूर्णपणे पडझड झाली आणि आतमध्ये जाणं देखील धोकादायक आहे, कारण वाड्यातल्या भिंती बऱ्याच ठिकाणी कोसळलेल्या आहेत. वरच्या लाकडे जे काही खांब वगैरे होते ते देखील कोसळलेले आहेत. म्हणजे सरदेसाईंचे जे वंशज आहेत ते संभाजी महाराजांची कैद झाल्यानंतर सुद्धा बरेच काळ म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत इथं राहत असतील, त्यामुळे वरती आपल्याला पत्रा वगैरे टाकलेला पाहायला मिळतोय. जुन्या काळामध्ये इथं खापराची कौलं वगैरे असतील, ती कौलं काढून आता पत्रा टाकलेलं पाहायला मिळतोय. आणि या महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाड्यामध्ये हे जे बांधकाम दिसतंय हे जुनं शिवकाळातलं बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर या बाजूला जे बांधकाम केलं म्हणजे समोरच्या बाजूला, ते जसजसे नंतर या ठिकाणी लोक वास्तव्यास आले असतील ना, त्यांनी नंतरच्या काळामध्ये केलेलं हे सगळं समोरच्या बाजूचं बांधकाम आहे. खालचं मात्र जे दगडी बांधकाम वगैरे आहे ते जुनं शिवकाळातलं बांधकाम आहे. आणि सध्या वाड्याची अवस्था प्रचंड वाईट आहे, कारण वाडा पूर्ण असा सुनसान आणि उद्ध्वस्त अवस्थेमध्ये असा इथे एकाकी पडलेलं दिसतोय. सरदेसाईंच्या वाड्यापासून जवळच आपल्याला काही मंदिरं पाहायला मिळतात आणि ती मंदिरं साधी सुधी मंदिरं नाही आहेत, तर ती मंदिरं पाहिल्यानंतर त्याचा इतिहास किती प्राचीन असेल ना हे आपल्या लक्षात येतं. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं, ते म्हणजे यातल्या प्रत्येक मंदिरामधल्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे. म्हणजे आपण जर या बाजूला पाहिलं ना तर इथे एक मंदिर दिसतंय, माझ्या मागे या बाजूला देखील एक मंदिर आहे, तिकडे देखील मंदिर आहे. मंदिरांचं कोरीव काम, त्याचं बांधकाम इतकं सुंदर आहे ना मी शब्दात नाही सांगू शकत. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं, ते म्हणजे या मंदिराच्या समोर ज्या नंदीच्या मूर्ती आहेत इथल्या एकाही नंदीची सध्या अवस्था आपण जर पाहिली ना ते व्यवस्थित नाही आहे. तर इथल्या प्रत्येक नंदीची तोडफोड करण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे नंदीचं जे शिर आहे त्याचं तोडून टाकण्यात आलेलं आहे या सुद्धा मंदिराच्या समोर. आणि पलीकडे जे शिवमंदिर दिसत आहे तिथं सुद्धा हीच परिस्थिती आहे. मागच्या बाजूला देखील म्हणजे इथे खूप सारी शिवमंदिरं आहेत, पण या शिवमंदिरासमोरची जी नंदी आहेत त्यातल्या एकाही नंदीचं शिर आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही. सगळ्याच्या सगळ्या नंदींची जी शिर आहेत ती इथं तोडून टाकण्यात आलेली आहेत. इथल्या ज्या मूर्ती आहेत त्या पूर्ण अशा फोडून टाकण्यात आलेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केल्यानंतर मोगलांनी या परिसरामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता, प्रचंड वाट लावण्याचं काम केलं होतं किंवा प्रचंड इथे मंदिरांची वगैरे तोडफोड करण्याचं काम केलं होतं. आणि म्हणूनच हा जो जुना वारसा आहे तो फार उद्ध्वस्त अवस्थेमध्ये सध्या आपल्याला या कसबा संगमेश्वरमध्ये आजही पाहायला मिळतो. मागे जे मंदिर आहे ते मंदिर इतकं सुंदर आहे, पण त्या मंदिराच्या आतमध्ये जायचं म्हटलं ना तर सध्या भीती वाटते. सध्या या मंदिरामध्ये कोणीही जात नाही, याचं कारण म्हणजे त्या मंदिराच्या आतमध्ये आपण जाताना त्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरतीच आपल्याला वारूळ वगैरे उगवलेलं पाहायला मिळतं. म्हणजे
ते वारूळ उगवल्यामुळे तिथे सध्या कोणीच जात नसेल हे आपल्या लक्षात येतं. या बाजूला आणखी एक मंदिर आहे, ते मंदिरात आपण पाहूयात कसं आहे ते. तुम्ही इथे एक विरगळ देखील पाहू शकता, किती मोठी विरगळ आहे बघू शकता. सगळीकडे त्याच्यावरती मूर्त्या वगैरे कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. औरंगजेब आणि शंभूराजे ही लढाई फक्त वर्चस्वाची नव्हती, तर तितकीच ती धर्माची देखील होती. शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी असंख्य हिंदू मंदिर अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली. कित्येक हिंदूंची जबरदस्तीनं धर्मांतर केली गेली. आजही संगमेश्वरातील कसब्यामध्ये आपल्याला बहुसंख्य मुस्लिम पाहायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक मुस्लिमांची आडनावं आजही हिंदूच आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला शरण न जाता बलिदान स्वीकारले, म्हणूनच आजही आपण ताठमानेनं हिंदू म्हणून अभिमानानं जगतो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचे या मातीवर, मातृभूमीवर आणि स्वराज्यावर असणारे उपकार आपण कदापि विसरून चालणार नाही. खर तर महाराष्ट्राच्या इतिहासामधला सगळ्यात दुर्दैवी क्षण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची या ठिकाणी झालेली कैद आहे. कारण त्यानंतरचे 40 दिवस संभाजीराजांनी ज्या भयंकर यातना सहन केल्या त्या वाचल्यानंतर ऐकल्यानंतर सुद्धा इतक्या वर्षानंतर आजही आपल्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो. संभाजीराजांचा तो भयंकर त्याग पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. स्वराज्यासाठी त्यांनी जे सहन केलंय ना, कदाचित कोणीही ते करू शकणार नाही इतका भयंकर मृत्यू स्वराज्याचे छत्रपती असणाऱ्या संभाजीराजांना औरंगजेबानं 40 दिवस अनन्वित अत्याचार करून शंभूराजांना एक भयंकर मृत्यू देण्याचं काम केलं होतं. पण शेवटपर्यंत संभाजीराजे शरण गेले नाहीत, झुकले नाहीत, नमले नाहीत. कारण हा स्वराज्याचा कणा ताठ ठेवण्यासाठी इथल्या प्रत्येक हिंदूला अभिमानानं जगता यावं यासाठी संभाजीराजांनी मरण पत्करलं, पण ते औरंगजेबाला शरण गेले नाहीत. पण एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे संभाजीराजांना नेमकं पकडून कोणी दिलं. म्हणजे काही कादंबऱ्यांमध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचे सख्खे मेहुणे म्हणजेच महाराणी येसुबाईंचे भाऊ गणोजी शिर्के यांनी संभाजीराजांना पकडून दिलं, किंवा कोल्हापूरमध्ये असणाऱ्या मुकरब खानाला संगमेश्वरात राजे आहेत ही बातमी किंवा संगमेश्वरात कसं पोहोचायचं, लवकर कोणत्या वाटेनं संगमेश्वरात पोहोचू शकतो ही सगळी माहिती पोहोचवण्याचं काम गणोजी शिर्के या शंभूराजांच्या सख्ख्या मेहुण्यानं केलं होतं असं आपल्याला काही कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतं. तर काही इतिहासकारांच्या मते किंवा काही लोकांच्या मते गणोजी शिर्के यांनी शंभूराजांना पकडून दिलं नव्हतं. अर्थात सत्य काय आहे कोणालाही माहीत नाही. म्हणजे मी तसा दावाही करू शकत नाही की संभाजी महाराजांना नक्की कोणी पकडून दिलं, पण कोणीही असेल, जो कोणी गद्दार असेल ज्यानं संभाजीराजांना इथं पकडून दिलं ना, त्यानं या स्वराज्याचं नाही तर महाराष्ट्राचं पुढच्या हजारो पिढ्यांचं नुकसान केलं. कारण संभाजीराजांसारखा एक महान योद्धा उघड्या मैदानामध्ये लढून पकडणं मोगलांनाच काय, त्यांच्या बापाला सुद्धा उभ्या जन्मात शक्य झालं नसतं. पण आपल्यातलाच गद्दार फितूर मोगलांना सामील झाला आणि त्यानं छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये किंवा नावडी बंदरावरती कैद करून देण्यासाठी मुघलांना मदत केली. आणि म्हणूनच की काय, स्वराज्याच्या इतिहासामध्ये एक काळा दिवस उगवला जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे मोगली गिधाडांच्या कैदेमध्ये सापडले आणि पुढे 40 दिवस औरंगजेबानं संभाजीराजांच्या सोबत जे केलं ना ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते वाचलं ऐकलं तरी सुद्धा आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. संभाजी महाराजांचं हे स्वराज्यासाठी बलिदान आहे ते ऐकल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागतात. इतक्या भयंकर यातना संभाजी महाराजांना 40 दिवस औरंगजेबानं दिल्या होत्या.